नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण निघालेलो आहोत सायंकाळच्या टायमिंगला माहेराला, माझ्या म्हणजेच खंबा या गावाला। तर खूप छान वाटतंय, आज चाललो होतो, माझ्या आजीची तब्येत खराब आहे, आल्यापासून गेलतो पण फक्त भेटून आलो होतो असंच। तर आज आता इथून मोरचे 2-3 व्हिडिओ येतील तुम्हाला, ते माझ्या माहेरचे असतील। माहेरचं वातावरणही खूप छान आहे, तुम्ही उधरच्या एका व्हिडिओमध्ये पाहितलं होतं, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। पाठीमागं पाहताय, घुरा चरताय, आम्ही रेल्वे पटरीला आलोत। रेल्वे पटरीपासून थोड्याच अंतरावरती आमचं घर आहे। चला तर मग, आता गाडी पण आपली रेडी आहे, चालू आहे, आरी बसलेली त्याच्यामध्ये। चला भेटूया आपण डायरेक्ट आता खंब्यावरून। कुठं चालू होत आपण? तिकडे तिकडे बोल, तिकडे बोल, तिकडे नाही बोलणार तू, एवढं नाही येत ना जम बोलता। हा बोल बरं, तू हाय बोल बरं, हाय गॉगल। अरे बाप रे, गॉगल घालतो तू? घालतो, घाल बरं। आता आर्यन कसा घालतोय गॉगल? सोयीचा कर बाळा। अच्छा तसंच घालणार? अरे बाप रे बाप। अच्छा मी घालू, खाली बस मग। तर आता हाय कर गॉगल घालून। तू कसं वरती पाहतोय बघा त्याला गॉगल, बाळा असं सरळ पाहायचं असतं, सरळ सरळ। हा असं असं, हा आता बघ व्यवस्थित दिसतंय तुला, दिसतंय। पाठीमागे ऊस वगैरे पाहून तुम्हाला अंदाज लागलाच असेल आपण कुठं आलोत। आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे, काल काय पाऊस होता त्यामुळे व्हिडिओ काय शूट केला नाही। पहा ऊस किती छान आला आहे, आणि इकडे बघा कापस पण फुटायला लागले। तर हे माझ्या माहेरचं शेत आहे, एका व्हिडिओमध्येही आपण ऊसाच्या टायमिंगला चालतो, त्या टायमिंगला पण ऊस वगैरे होते भरपूर। तर चला आपण आता आई चंद्यांच्या शेतामध्ये चाललोत, काय काय आहे, कापूस वगैरे आई चंद्यांच्या शेतात पण आहे, तर बघू। खूप छान वाटतंय, लहानपण सगळं ह्याच ठिकाणी मोडलेलं आहे आपलं। मधून वाट चालली पण दोन्ही साईडनी तुम्हाला सरकीच दिसणार आहे, इकडून पण आणि इकडून पण। ह्या साईडला जास्त करून सरकी हे पीक खूप घेतात, आणि ज्या टायमिंगला शेतकऱ्यांचा पीक येतं हातामध्ये त्याच टायमिंगला भाव कमी होतात। ते भाव जर योग्य दिले शेतकऱ्यांना तर जे आपल्या बीड जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे ऊसतोड कामगारासाठी, ते कुठंतरी कमी कमी होईल, आणि ते कमी झालंच पाहिजे। तर याच्यासाठी सगळ्यांनीच दखल घेतली पाहिजे, शेतकऱ्यांना भाव भेटला पाहिजे पिकांना। तर बघा किती छान कापूस आला या वर्षी, फुटलेत मस्त बघी कापसं पण। पाऊस काय कापूस येचून द्यायला झालाय, भिजतोय कापूस त्यांच्या रानामध्ये। हे बघा पाठीमागे इकडे विहीर आहे, आणि या ठिकाणी ठिबक सिंचन वगैरे केलेलं आहे त्याचं आहे, आणि इकडे आहे शेत। तर याच्यात पण सरकीचे इकडे 90% लोक सरकीच करतात। आर्यन कुठं आलोत आपण? कुठं आलोत? हां तसं कुठं बघा आरण्याचं बोल। इकडं म्हण, इकडं कुठं आलोत? तुम्हाला त्या तिकडे ऊस दिसते असतील काही काही टप्प्यावरती। हे जे ऊसाचं प्रमाण आहे हे खूप साऱ्या शेतामध्ये वाढणार आहे आता, कारण की बीड जिल्ह्यामध्ये एक कारखाना होता गजानन कारखाना म्हणून, तो बंद होता काही काळापूर्वीपासून। तर तो कारखाना कुठेतरी आता चालू झाला आहे तो कारखाना, त्यामुळे या ठिकाणी ऊसाचं प्रमाण आता वाढलं। पण या ठिकाणी आलोत, ही खूप पावन भूमी आहे आमच्या शेताच्या समोरूनच, काय अंतरावरती एक डोंगर आहे नारायणगड म्हणून, त्या ठिकाणी आपलं नारायणगड आहे। तुम्ही पखालढव म्हणून ऐकलंच असेल, भगवान बाबाच्या टायमिंगचा पखालढव जो होता, बाबा गडावूनच्या टायमिंगला खाली आलते, त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाला होता, त्या टायमिंगला ते पखालढवावरती आलते, आणि तोच पखालढव आईचंद्यांच्या शेताला चिटकून खाली आहे। तोही मी तुम्हाला आज दाखवणार आहे, तो पाण्यामध्ये असेल पण मी तुम्हाला लांबून कहायना नक्कीच दाखवेल। तर हे आता आपण आलोत आईचंद्यांच्या खालच्या शेतामध्ये। कापूस एकदम भारी फुटलाय, कापूस आहे जो बरं हेच। आर्यनना फर्स्ट टाईम कापसाच्या शेतीमध्ये आलाय, आणि तो आहे ना ह्या कापसाला घाबरतोय, काय वाटतंय त्याला काय माहिती पण घाबरतोय। चल बाबू चल समोर, चल बाबा गेले बघ, सगळे गेले, मामा ते गेले, चल 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 चल, पळती पळती पळती। हे पहा आपण आलो आता एकदम खाली, म्हणजे आईजींच्या शेताच्या ठिकाणी संपत आहेत खालून। हे बघा तलाव लागतोय, पूर्ण गच्च भरलाय, आणि तिकडे जे तुम्हाला लांब डोंगर दिसतोय एक, मी झूम करून दाखवते, त्या ठिकाणी नारायणगड आहे, आणि नारायणगडाच्या खालीच ह्या साईडला जे झाडं दिसते तिथे पखालढव होता। तर बाबा ज्या टायमिंगला गडावरून खाली आलते त्या टायमाला या ठिकाणी बाबा आले होते, अजूनही या ठिकाणी तुळशी वगैरे उगतात, खूप पावन भूमी आहे त्या ठिकाणची।
आणि गडावरून बाबाच्या टायमिंगला खाली आलते ती जेवढी स्टोरी आहे ती मी तुम्हाला नारायणगडच्या व्हिडिओवरती नक्कीच दाखवेल. तेही आपल्या बीड जिल्ह्यामधलं एक पर्यटन स्थान गड आहे खूप छान. तिथे जायच्या टायमिंगला आपण ती स्टोरी नक्कीच तुम्हाला सांगेन. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ शेतामध्ये आलतो. जुन्या आठवणी होत्या ताज्या झाल्या आज सगळ्या. लहानपणीपासून सगळं जीवन इकडेच गेलंय. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गावाकडले कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.